नमस्कार, संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्ही माझे संकष्टी चतुर्थीला काय खावे काय खाऊ नये, संकष्टी चतुर्थी संपूर्ण पूजा विधी व माहिती, संकष्टी चतुर्थीचा उपवास का करावा, संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन का करावे, असे अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, संकष्टी चतुर्थीला स्त्रियाने कोणते चार नियम पाळावे, हे नियम स्त्रियांनीच का पाळावेत याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। कोणतेही शुभ कार्य असो, या कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनेनेच आपण करतो। हिंदू मान्यतेनुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेच कार्य आपले सिद्ध होत नाही। अशा या विघ्नहर्ता गणपतीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपण यासाठी संकष्ट चतुर्थीचा उपवास करणे हे महत्त्वाचे आहे। तुम्हालाही गणपतींना प्रसन्न करायचे असेल व आशीर्वाद घ्यायचा असेल तर संकष्टी चतुर्थी आपण अवश्य करावी। संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण सर्वजण भक्तिभावाने करत असतो। दिवसभर उपवास करून सायंकाळी अथर्वशीर्षाचे पठन आपण करतो आणि आरती करून चंद्रदर्शन घेऊन आपण उपवास सोडत असतो। गणपती बाप्पांना प्रिय असलेले अर्थात मोदक याचा नैवेद्यही आपण दाखवत असतो। बाप्पांची मर्जी संपादन करण्यासाठी वरील सर्व गोष्टी आपण भक्तिभावाने आनंदाने आपण करत असतो। या गोष्टींबरोबरच आपण हे चार नियम पाळणेही आवश्यक आहे। हे नियम जर आपण पाळले तर आपले व्रत पूर्ण होते। तर हे नियम कोणते ते आता आपण पाहूया। आता हे नियम स्त्रियांनीच का पाळायचे ते आता आपण पहिल्यांदा पाहूया। कारण स्त्रिया ह्या घरातील आधारस्तंभ आहे। कारण त्या घरात विशेष सक्रिय असतात। घरातील योग्य अयोग्य गोष्टीकडे त्या बारकाईने लक्ष देत असतात। कोणतीही गोष्ट अंमलात आणली की ती गोष्ट ती पूर्ण ते करतातच। स्त्रीने कोणतीही गोष्ट अंमलात आणली की आपोआपच घरचेसुद्धा तिचेच अनुकरण करतात व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही करत असतात। म्हणूनच स्त्रियांनी हे नियम पाळणे आवश्यक आहे। तर गणपती बाप्पांची पूजा करताना स्त्रियांनी कोणते नियम पाळायला पाहिजे ते आता आपण पाहूया। तर पहिला नियम आहे, गणपती बाप्पांचे पूजन करत असताना पूजा करणाऱ्यांनी पिवळे वस्त्र परिधान करावे। घरातल्या पुरुषांनी पिवळे वस्त्र पितांबर परिधान केले असेल तर हाच नियम स्त्रियांना सुद्धा आहे। त्यांनी सुद्धा पिवळी साडी परिधान करून पूजनास बसावी। जर तुमच्याकडे पिवळे साडी जर नसेल तर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही साडी नेसली तरी चालते, परंतु पूजनाला बसताना मात्र काळे वस्त्र परिधान मुळीच स्त्रियांनी करू नये। काळे वस्त्र परिधान करणे हे अशुभ मानले जाते। म्हणून स्त्रियांनी व घरातल्या प्रत्येक पुरुषांनी सदस्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की गणपती बाप्पांचे पूजन करताना काळे वस्त्र हे मुळीच परिधान करू नये, असा हा पहिला नियम आहे। तर आता दुसरा नियम आहे, संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण हे चंद्राचे दर्शन घेऊनच आपण पूर्ण होत असते। तर आपण संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये,
असे शास्त्रातसुद्धा सांगितलेले आहे की संकष्ट चतुर्थीला आपण चंद्राचे दर्शन हे आपण अवश्य करावे. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर आपण चंद्राला पंचामृत व केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवून झाले की चंद्राला आपण अर्थ द्यावे. ते अर्थ देताना ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची स्त्रियांनी व प्रत्येकाने काळजी घ्यावी. अशा तऱ्हेने चंद्राला अर्ध देणे हे सुद्धा गणपती व पंचा संकष्ट चतुर्थीला अर्थ देणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आता तिसरा नियम आहे, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी किंवा घरातल्या प्रत्येक सदस्यांनी मिळून संध्याकाळी गणपती बाप्पांचे पूजन झाल्यानंतर अथर्वशीर्ष हे घरातल्या सर्वांनी मिळून पठन पाठन करायचे असते. तर अथर्वशीर्ष हे तुम्ही 21 वेळा 11 वेळा याचे पठन पाठन केले तरी चालते. जर तुम्हाला जर 21 किंवा 11 वेळा करणे शक्य नसेल, तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तर कमीत कमी तुम्ही एक वेळा एका जागी स्थिर बसून अथर्वशीर्षाचे पठन पाठन करावे. हे अथर्वशीर्षाचे पठन पाठन केल्याने अथर्वशीर्ष म्हणणाऱ्यांचे डोकं आणि मन हे शांत राहतं. आणि मन शांत झाले की माणसाला नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यास मदत होते. म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यांनी अथर्वशीर्षाचे पठन पाठन करणे हे आवश्यक आहे. आता चौथा नियम आहे, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी. कारण जास्वंदीचे फूल आणि दुर्वाची जोडी हे दोन्हीही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. हे तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करणे हे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला जर ह्या दोन्ही गोष्टी जास्वंदीचे फूल आणि दुर्वाची जोडी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर नाही मिळाली तर तुम्ही पर्याय म्हणून तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळा गणपती बाप्पांना मुळीच वाहू नये. कारण गणपती बाप्पा तुळशीच्या मंजुळा वाहिल्याने ते नाराज होत असतात आणि ते आपल्यावर ते क्रोधित होतात. म्हणून आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुळशीच्या मंजुळा गणपती बाप्पांना मुळीच वाहू नये. जर तुमच्याकडे जास्वंदीचे फूल नाही, दुर्वा नसतील, तर तुम्ही गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे नमस्कार जरी केला तरीही चालतो. हा नमस्कार गणपती बाप्पांपर्यंत हा नक्की पोचतो. परंतु तुम्ही संकष्ट चतुर्थीला तुळशीपत्रे किंवा तुळशीच्या मंजुळा ह्या मुळीच वाहायच्या नाहीत. तर ह्या अशा ह्या गोष्टींचे पालन करून हे नियम पाळून तुम्ही गणपती बाप्पांचे पूजन स्त्रियांनी यावेळेस करायचे असते. तर हे नियम स्त्रियांनाच नाहीत तर घरातल्या प्रत्येक सदस्याने हे नियम पाळून गणपती बाप्पांचे पूजन अवश्य करावे. संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन करणे हे आवश्यक आहे. हे सर्व नियम पाळून आपण गणपती बाप्पांचे हे पूजन करावे. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.